डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, राजश्री शाहू महाराजांचा विजय असो, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुलेंचा विजय असो, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, मनोज जरंगे पाटील आगे बढो, हम तुम्हारे साथ है, अरे कोण म्हणत देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, छत्रपती शिवाजी महाराज की जय, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंचा विजय असो, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, राजश्री शाहू महाराज की जय, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुलेंचा विजय असो, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, एक मराठा लाख मराठा, एक मराठा लाख मराठा, मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे, मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे, शिंदे फडणवीस होश मिळा, होश मिळा, होश मिळा, शिंदे पवार होश मिळा, होश मिळा, होश मिळा, पवार फडणवीस होश मिळा, होश मिळा, होश मिळा, होश में तुमको आना होगा, आना होगा, आना होगा, होश में तुमको आना होगा, आना होगा, आना होगा, बात तो तुमको करनी होगी, करनी होगी, करनी होगी, बात तो तुमको करनी होगी, करनी होगी, करनी होगी, एक मराठा लाख मराठा, एक मराठा लाख मराठा, जय जिजाऊ, जय शिवराय। मी डायरेक्ट बोलू का? बरोबर, जय शिवराय। आत्ताच आमची जरांगे पाटलांची सभा जी नाशिकमध्ये होते त्याची एकदम उत्तम तयारी आमची चालली होती। शेणीत बेलू इथे दोन्ही तिन्ही तालुक्यांच्या सेंटरवरचं प्लेस आहे, ते सकल मराठा समाजाने निवडलं आणि जरांगे पाटलांच्या ज्या रूटमध्ये ते ठरलेलं आहे तिथं 100 एकराची पूर्ण बैठकीची सोय केलेली आहे आणि 25-25 एकरचे 3 पार्किंग केलेले आहेत। इगतपुरीकडनं येणाऱ्यांसाठी वेगळी पार्किंग, नाशिककडनं येणाऱ्यांसाठी वेगळी पार्किंग आणि सिन्नरकडनं येणाऱ्यांसाठी वेगळी पार्किंग, अशी एकदम छान व्यवस्था झालेली आहे आणि 22 तारखेला एकदम सुंदर अशी जरांगे पाटलांची सभा होणार आहे। राहिला विषय आता सगळ्या पत्रकारांनी विचारलं तो फार महत्त्वाचा मुद्दा आहे की OBC विरुद्ध मराठा असा वाद निर्माण केला जातोय का, तो 100% OBC विरुद्ध मराठा असा वाद लावण्याचं ठराविक विशिष्ट प्रवृत्ती तयार करते, परंतु गावगाड्यावरती OBC समाज आणि मराठा समाज, मराठा समाजसुद्धा हा OBCच आहे आणि मराठा समाज आणि OBC समाज हे गावगाड्यावरती रोज एकत्र बसतात, रोज एकत्र जेवण करतात, रोज हॉटेलवरती एकत्र पार्ट्या करतात, परंतु आमच्यामध्ये कुठलेही वाद नाही। फक्त हे जे नेते आहेत तथाकथित समाजाच्या नावाने, जातीच्या नावाने स्वतःची पोळी भाजणारे जे लोक आहेत ते हे वाद लावण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु आजही OBC विरुद्ध मराठा असा कुठलाही वाद नाही। हा लढा गरजवंत मराठा समाजाचा आहे, हा प्रस्थापित मराठा समाजाचा लढा नाही, हे सर्व महाराष्ट्राला सुद्धा कळतंय आणि समाज बांधवांना सुद्धा कळतंय। त्यामुळे आता ह्या सगळ्या लोकांची दुकानदारी बंद झालेली आहे, लोकांना कळतंय, त्यामुळे हे फक्त समाजाच्या नावाने आपलं कुठंतरी कार्ड, आपलं कुठंतरी वजन दाखवण्यासाठी या सभा घेत आहेत, तर घेऊ द्यात, आम्हाला त्यांनी काही फरक पडत नाही, त्यांनी घ्यावेत, त्यांना शुभेच्छा।